संपलं नाहीये थळू. हो कळतंय मला, थांब रे जरा. अक्क साहेब कुठे दिसत नाहीयेत ताई. अरे ती इथेच कुठेतरी, धीर धर जरा. अगं काय धीर धर, परिस्थिती तर सहन करण्याच्या पलीकडे गेली ताई. हे बघ, आपण ना बोलू अक्का साहेबांशी, हा त्यांना आपली ना परिस्थिती समजावून सांगू. ऐकतील त्या? ऐकतील का? ऐकतील, सोडणार का आपल्याला त्या? कुणास ठाऊक, सोडलं तर सांग. एक वेळ सोडू नका म्हणू, पण ढगांचा गडगडाट झाल्यासारखं ओरडू नका, नाहीतर तिकडे नुसताच ढगांचा गडगडाट आणि इथे पाऊस कोसळून जाईल ताई. बजेट ठरलं की मला फोन करा. आम्ही तुम्हाला जे सगळं सांगितलं ना ते खरंच होतं. माझ्या रुपयाची शपथ घेऊन सांगते, त्यांना खरंच तुम्हाला मारायचं होतं. माहितीये मला, नवीन काही सांगायचंय का तर बोला. माहिती शिक्षा केली त्या दोघांना करायची तरी शिक्षा. सांगते ना, पण त्या आधी तुमच्या मनात माझ्याबद्दल नक्की काय भावना आहे ना ते मला जाणून घ्यायचंय. अक्का साहेब, अहो तुमच्याबद्दल आम्हाला काय वाटतं असं विचारताय तुम्ही? अहो तुम्ही म्हणजे साक्षात त्यागाची मूर्ती. काय वर्णवी तुमच्या त्यागाची कीर्ती. तुम्ही म्हणजे मायेचा पाझर. तुमच्या तोंडी नेहमी न्यायाचा जागर. तुम्ही शिकवता सगळ्यांना धडा. आता मेहरबानी करून आम्हा दोघांना सोडा. तुमच्या मनात माझ्याबद्दल खूपच प्रेम दिसतंय हो. सोडणार ना, सोडणार ना, आम्हाला सोडणार ना? नाही. का? का? माझ्यावर विषप्रयोग होणार हे ठाऊक होत ना? मला सांगितलं नाही ते? तुम्ही स्वयंपाक करत असताना तुमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, मग त्या वेळेला अक्का साहेबांच्या प्रेमाचा पाझर, न्यायाचा जागर हे सगळं नाही आठवलं?